आयकॉन वर क्लिक करा। घटना शेगाव ग्रामीण अंतर्गत घडलेली आहे। घटनेची तारीख आहे 3/30/2019 रोजी, जेव्हा हे पती पत्नी जी आहे चंद्रकलाबाई ही फिर्यादी आहे त्याच्यामध्ये, आणि बाबाराव जे आहे हे नवरा बायको, जेव्हा घराच्या बाहेर उन्हाळा असल्यामुळे ते बाज टाकून झोपलेले असताना आरोपी चार जे आहे, दिनेश मोडकर, नंतर मग गणेश मोडकर आणि संतोष घोडके आणि नंदकिशोर घोडके ह्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। त्याच्यामध्ये आयन पाईप आहे, नंतर राफ्टर आणि इतर शस्त्र जे आहे त्याच्यामुळे त्यांनी हल्ला चढवला आणि ते रक्तबंबाळ झाले। आणि पत्नी जी होती ती आयविटनेस आहे याच्यामध्ये, आणि मग लगेच त्यांना दवाखान्यात हलवलं। दुसऱ्या दिवशी त्यांची डेथ झाली। आणि गुन्हा जो आहे तो ही जी बाई आहे चंद्रकलाबाई हिच्या स्टेटमेंटवरून तो गुन्हा दाखल झाला शेगाव अंतर्गत। आणि नंतर मग 11 विटनेसेस तपासलेले आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये ती बाई जी आहे चंद्रकलाबाई घोडके आणि मंगेश त्यांचा नातू जो आहे या दोघांची साक्ष महत्त्वाची ठरली। डॉक्टरांचाही पुरावा पण महत्त्वाचा ठरला। याच्यामध्ये 11 साक्षीदार तपासलेले आहे। आणि शिक्षा जी झालेली आहे तर 302 रेडविक 34 जी आहे त्याच्यामध्ये जन्मठेपीची शिक्षा झालेली आहे। फाईन दिलेला आहे प्रत्येकी 20,000 फाईन, न भरल्यास 2 महिन्याची सिंपल इम्प्रिझनमेंट आहे। आणि जे ॲट्रॉसिटी जे ॲक्ट्स आहे त्याच्यामध्ये 6 महिने दिनेश जो आहे तो मेन आहे याच्यामध्ये, दिनेशला 6 महिन्याची शिक्षा आणि 10,000 रुपये फाईन। आणि नंतर 3, 2, 5 जे आहे ॲट्रॉसिटी त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना परत लाईफ इम्प्रिझनमेंट ची शिक्षा देण्यात आलेली आहे आणि प्रत्येकी 10,000 यांना ठोठवण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाची बाब ही आहे की जे हे फाईन भरणार आहेत आरोपी लोक त्याच्यामधले जे 50,000 जे आहे 50,000 ते या कंप्लेनंट बाईला देण्यात यावे असा आदेश काळे मॅडम जय श्रीमती PS काळे तदर्थ जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायाधीश खामगाव यांनी आज रोजी हा निकाल देण्यात आलेला आहे। Thank you.